पूर्वतेतील हिंदकेसरी अर्जुनवीर पैलवान गणपतराव आंदळकर विद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले आहे. इच्छा असूनही व्यक्त न होता येणं, हवं ते न मिळणं, परीक्षेत अपेक्षित यश न मिळणं, प्रेम मैत्रीत अपयश येणं आणि एखादी गोष्ट मनासारखी न होणं यामुळे मुलांवर प्रचंड दडपण येत असते. अशावेळी मुलांचा घरात संवाद असणं गरजेचं असतं, पण पालक बालक संवाद हरवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते. आजच्या धावत्या जगात पतीपत्नी दोघांनी नोकरी करणं हे बहुधा अनिवार्य होऊन बसलेलं दिसतं. पण यातून पालकांना आपल्या व्यस्त दैनंदिनीतून स्वतःच्या मुलांसाठी स्पेस ठेवता न येणं हा त्या मुलांवर अन्यायच नाही का? आई वडिलांपैकी एकाने तरी मुलांचे चांगले मित्र असायला हवं. दोघे जॉबला म्हणजे मुलांची वाटच, आणि त्यांना फक्त पैसा नको असतो तर त्यांच्या हळव्या मनाला पालकांचा भक्कम पाठबळ हवं असतं. आजच्या कुटुंब पद्धतीमध्ये नेमकं तेच मिळताना दिसत नाही. माझी आई अंगाई म्हणायची, गोष्टी सांगायची, आणि आजची आई टी व्हीवरील आपल्या जगण्याशी सुखदुःखांशी देणं घेणं नसलेल्या मालिका सोडून मुलांकडे बघतही नाही. मुलगा दिवसातील 8 तास शाळेत असला तरी 16 तास घरी असतो, आणि त्यामुळे त्याला घडवण्यात पालकांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. पण समाज बिघडला असं म्हणताना आज हे दुर्दैवानं विचारावं वाटतं की मुलांना घडवणारी संस्कारक्षम गोष्टी सांगणारी आई कुठं आहे? असा सवाल बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठाचे लेखक संदीप नाझरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे. तर सैनिकाचं आयुष्य काय असत, सैनिकाची जे कुटुंब असत त्याला किती त्याग करावा लागतो. एखादी व्यक्ती आपल्या घरातून सीमेवर ज्यावेळेला काम करत असते त्यावेळेला त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असतील, त्याची आई असेल, वडील असतील, त्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची येणारी आठवण आणि तरीही न होणारी भेट, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ते जे कौटुंबिक जे वातावरण असतं ते काय असतं हे विद्यार्थ्यांना जाणून, विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून द्यायची होती. त्याचबरोबर सैनिक हा फक्त पाठातच भेटावा असं नाही, तर आपणही सैनिक व्हावं ही भावना मुलांच्या मनामध्ये रुजावी हाही या पाठामागचा उद्देश होता. देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, सैन्याविषयी प्रेम निर्माण व्हावं हाही उद्देश होता. त्या उद्देशाने हा पाठ लिहिला.